नमस्कार, मी सूरज। सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, दिवाळी जवळ आली आहे। दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे येणार असेल। या दिवाळीमध्ये आपण जे काही दीप पेटवतो, ज्या काही पंत्या पेटवतो, त्यांना मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। साहजिकच तुम्हाला सुद्धा या दिवाळीला आकर्षक अशा पंत्या घ्यायची इच्छा झाली असेल, आणि त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत धारावीतील सुप्रसिद्ध अशा कुंभारवाड्यात, आणि तिथल्या पंती मार्केटला आज आपण भेट देणार आहोत। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत धारावी मधील कुंभारवाड्यातील या सुप्रसिद्ध अशा पंती गल्लीमध्ये। या गल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं खूप साऱ्या प्रकारच्या पंत्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्या पंत्या आपण पाहतो त्या लोक इथं स्वतः हाताने बनवतात, आणि इथली कुटुंब संपूर्णपणे या व्यवसायामध्ये वर्षभर काम करत असतात, आणि पिढ्यानपिढ्या त्यांचा हा व्यवसाय चालू आहे। तर आपण अशाच एका दुकानामध्ये आहोत, आणि त्याच्या दुकानाच्या मालक आहेत, मालकीण आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्याची मुद्दा पत्र आप कितने साल से ये इस बिजनेस में कितने साल से आपकी दुकान चला 35 साल से। तो आप मतलब ये जो पंक्तियाँ है ये खुद बनाते हैं या बाहर से खरीदते हैं? नहीं, हम खुद बनाते हैं। हमारा भट्टी बिट्टी सब है। अच्छा, भट्टी है आपको? भट्टी है, चाका है, हम खुद बनाता है ये सब। अच्छा, कौन कौन रहता है आपको आपके साथ ये बनाने में? मेरा आदमी बनाता है। अच्छा। और मैं बेचती हूँ। अच्छा, तो मतलब ये आपका आपने शुरू किया दुकान है आप पहले से है? मतलब पहले से दुकान शुरू है, मेरी सास बनाती थी पहले। अच्छा, मेरी सास बना के इधर बेचते थे, वो ये पंथी नहीं बनाते थे, चालू पंथी बना, हम लोग रंग वाले बनाते। अच्छा, मतलब चालू पंथी में और इस पंथी में क्या फर्क है, डिफरेंस है? वो गोल रहता है, खाली बाटी में पका के बाटी से ही बेचते थे। अच्छा, कितने मतलब इसका भाव कितना है? कितने से कितने तक? ये 15 रुपए से 10 रुपए से 15-20 लास्ट में। अच्छा, उससे आगे नहीं बनाने में। ये हर रोज का 200 बनता है, उससे ज्यादा नहीं बनता। अच्छा, मतलब पूरा साल आप यही काम करती हो? कोई काम करते साल भर हम। तर आपण आता एका पंतीच्या दुकानामध्ये आहोत। या पंती दुकानाचे मालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण जरा बातचीत करूयात। चाचा जी, मुझे एक बात बताइए, कब से आप ये बिजनेस कर रहे हो? बचपन से कर। अच्छा, मतलब आप आपने स्टार्ट किया है? 19 ईयर हम लोग का बिजनेस। अच्छा, यहाँ पे बहुत सारी पंतियाँ हमें दिख रही है, बहुत सारे ये दिख रहे हैं, तो यहाँ में कौन कौन सी वराइटीज है? फोर पीस है, इसमें डिफरेंट कलर है, सब अलग अलग कलर है। फोर पीस है, इसमें टू पीसेस है, यहाँ पे स्केल टाइप में अखंड दिया है। अच्छा, ये अखंड इसमें वही ज्यादा आता है। अच्छा, इसके अंदर थोड़ा कम आता है। ठीक है, बहुत सारी वरायटी है इसके अंदर। पाहू शकता खूप आकर्षक अशी खूप सुंदर अशी पंती आहे, आणि ज्यांना मोठ्या पंत्यांची आवड आहे ते अवश्य या पंत्या खरेदी करू शकतात। अंकल, आप मुझे बताइए की चाइना मार्केट का बहुत इफेक्ट पड़ रहा है मार्केट पे, तो आपके बिजनेस पे चाइना मार्केट का कुछ असर पड़ता है? मेरे बिजनेस पे कुछ, क्योंकि वो प्लास्टिक है ना। राइट, प्लास्टिक की वजह से, और ट्रेडिशनल में तो मिट्टी के दिए ही चल रहे थे, कुछ ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। ऑल ओवर इंडिया से, ऑल ओवर अदर स्टेट से भी आते हैं, और उनका पूरा लोडिंग फैक्ट्री से ही होता है। आपण आता धारावी कुंभारवाड्यातल्या एका पंतीच्या दुकानामध्ये आहोत। इथं काही ग्राहक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काकू नमस्कार। नमस्कार, झाली का झाली? हो, चालली। आवडतात पंत्या? आवडतात ना? हो, आवडते। नवीन डिझाईनचे आहेत यावेळेस, वेगवेगळी डिझाईन आहे। मग तुम्हाला कुठली आवडली? मला ह्या आवडलेल्या आहेत, त्याची किंमत 25 रुपये आहे। बरं, मला एक सांगा, तुम्ही कधीपासून येतो आता खरेदीसाठी? आम्ही 40 वर्ष झाली इथे। अच्छा, आणि तुमच्या बरोबर तुमच्या जवळपासचे लोक पण येतात? भरपूर, लांबून लांबून लोक येतात या कुंभारवाड्यामध्ये। कुंभारवाड्यामध्येच फक्त पंत्या बनतात इथे, आणि इथून सप्लाय होतात, सगळे लोक विकणारे घेऊन जातात। आवडल्या पंत्या? आवडल्या असतील तर नक्की या, आणि या पंत्या आपल्या घरी घेऊन जा, त्यामुळे तुमची आणि या विक्रेत्यांची सर्वांची दिवाळी चांगली होईल। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्यावरती कमेंट करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।